शेती पारंपरिक शेतीमध्ये काही उरेना आणि त्याच्यामुळे आपण काहीतरी नवीन काहीतरी प्रयोगात जावा म्हणून आपण काय करा नवीन डाळिंब द्राक्षे लावून पाहिजे लोकांना पण आपण आता नवीनच करावं म्हणून सफरचंदाच्या बागेकडे आपण वळलो आणि ती आपण ही जात आहे हरिमन 99 ही सफरचंदाची जात आहे आणि ही आपण 10x12 अंतरावर लावली आणि तिचं एकदम जैविक पद्धतीनं आपण हिचं हे केलंय आणि आपण नुसतं ऐकायचं आहे की काश्मीरमध्येच सफरचंद येऊ शकते पण आपण म्हणलं काश्मीरमध्ये जालन्यात बी काश्मीर आपण तयार करू शकतो. ₹50 शिल्लक रेटचा आशय आहे आणि मला तरी अंदाज आहे की अर्धा एकरमध्ये 2 लाख रुपये उत्पन्न येण्याची मला अंदाज आहे आणि मला आशय आहे तेवढं व्हायलाच पाहिजे. बात पेस्टिसाइडची कोणतीच फवारणी नाही केली याला बाकी काहीच नाही याला खतच फक्त कंपोस्ट खत जीवामृत आणि जीवामृत आणि वर्मीवाचं फवारणी केली आहे त्याला कुठली आणि ही जवळजवळ 40 ते 45 डिग्री मध्ये ही तग धरून राहू शकते आणि याला इतकी आजचा मे महिन्याचा टेम्परेचर असून सुद्धा आपला फळ एकदम बहार बिन आणि फळाची क्वालिटी चांगली आहे आणि ती एवढी तग धरून राहण्यासारखी क्वालिटी आहे.